राज्यात काय घडतंय, मुंबईत काय घडतंय हे आपण पाहिलं, पण यानंतर देशात काय घडतंय ते सुद्धा बघूया. आता आज नागालँडमध्ये महिला आरक्षणावरून गोंधळ निर्माण झाला होता. आज नागालँडमध्ये महिला आरक्षणाच्या विरोधात राज्यात संचारबंदी कायम आहे. सरकारनं राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना 33% आरक्षण दिलं आहे. या आरक्षणामुळे नागालँडमध्ये वाद पेटला आहे. विरोधकांनी आरक्षणाच्या विरोधात आंदोलन पुकारल्यामुळे तणाव निर्माण झाला. काल काही ठिकाणी तोडफोड केली गेली. शिवाय कोहिमा शहरात नगर परिषदेची इमारत सुद्धा जमावानं पेटवून दिली होती. त्यामुळे नागालँडमध्ये तणाव कायम आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. क्या लफडा है नहीं है सर, वो तो मालूम नहीं चला हम लोग को. बंद कहां चल रही है? नागालँड में चल रहा है. हाँ सर. किस प्रकार की सर समस्या? तो बहुत हम लोग को परेशानी है बंदी में बैठने से. हर चीज का परेशानी है, खाने पीने हर चीज का लिए दिक्कत है, पानी हर चीज का ही दिक्कत है हम लोग को.